Commission! आपण पाहतो या ठिकाणी मराठा समाजाकडनं हे आंदोलन केलं जात आहे. मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासाठी हे सगळे जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली आहे. तर काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराठीच्या घराबाहेर आणि सरपंचांच्या घरामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे थांबले होते त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आल्याचा संशय आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही मागणी केली जाते. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून. माधव काय सांगाल आपण पाहतोय हे आंदोलक जरांगेंच्या सुरक्षेसाठी आक्रमक झाल्याचं दिसतंय. नगर शहराबाहेरील केम्ब्रिज चौकामध्ये मराठा संघटनाने आंदोलन सुरू केलेलं आहे. रास्ता रोको सुरू केलेला आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांना झट प्लस सुरक्षा द्यावी. कारण गेल्या दोन दिवसांपासून बातमी समोर आलेली होती की अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे असताना त्या ठिकाणी रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस ड्रोनच्या गिरट्या सुरू होत्या आणि त्या गिरट्यांमुळे नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. गावकऱ्यांनी आणि विविध मराठा संघटनांनी मराठा समाजातील लोकांनी ही भीती व्यक्त केलेली आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे. दुसरीकडे गेली 13 तारखेला उपोषण संपल्यानंतर आता 13 जुलै ही सरकारच्या समोरची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढचं आंदोलन सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्यावर धोका होऊ शकतो अशी मागणी आहे आणि त्यामुळे रस्ता रोको करून एक निषेध. डॉक्टर माधवजी या संदर्भातली मागणी आता सरकार मान्य करते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.